नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा प्रवीण. 9 मे पासून ते 16 मे पर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 जवळपास हवामान कोरडं राहणार आहे. पाऊस काय येणार नाही हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 17 मे, 18 मे, 19 मे दरम्यान परत राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 21 मे, 22 मे पासून परत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आताचा हे जे पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण पट्टीमध्ये ते काही भागामध्ये गारपीट देखील होणार आहे, त्याच्यामुळे ही अंदाज लक्षात घ्या. आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो या पावसामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टीमध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे, म्हणून झाडाखाली थांबू नका. आपण आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या आणि पाळीव प्राण्याची काळजी घ्या. शक्यतो 9 तारखेपर्यंत तुमची जनावरे घरी आणून बांधा आणि या विजेपासून त्यांचं संरक्षण करा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान न होऊ देण्याचे खूप प्रयत्न केले जातील.